युवा सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज पार पाडली. सेनेमध्ये आधीच गटातटातच राजकारण चालू असताना आज सकाळी महेश खेडकर व माधव पावडे यांच्या नावाची आज घोषणा झाली. युवा सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया गेल्या काही दिवसापासून हाताळली जात होती. या प्रक्रियेमध्ये स्थानिक स्तरावर मोठी स्पर्धा लागल्याने जिल्हा अध्यक्ष पदाचा तिढा थेट मुंबईपर्यंत पोहोचला होता. तसेच विधानसभा निवडणुकीपासून अगोदरच असलेल्या सेनेतील गटातटाच्या राजकारणाला अधिक चालना मिळाली. यामुळे अगदी संपर्क नेते हटावपासून आता पालकमंत्री हटावपर्यंत पोहोचलेले गट हे युवा सेनेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर आपल्या गटाच्या व्यक्तींची निवड होऊन त्यास आपले व आपल्या गटाचे भविष्य पाहत होते. त्यामुळे आमदारांनी आपल्या पुत्राचे घोडे देखील दामटण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रकाश भाऊ खेडकर यांचे वारसदार तसेच पावड्यांचा लढवय्यापणा यामुळे माधव पावडे व महेश खेडकर यांच्या गळ्यात युवा सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली. निष्ठावंतांना न्याय मिळाला. बबनराव थोरातांनी यातही आपले आसन मजबूत करून घेतले. आज सकाळी महेश खेडकर व माधव पावडे यांच्या नावाची घोषणा झाली आणि फटाक्यांची आतषबाजी नांदेडमध्ये झाली. उद्धव साहेबांनी सांगितले, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक, युवा सैनिक ची अशी टीम आणि फळी तयार करणे हे आम्हाला वरतून आदेश आलेले आहेत. त्याच सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्ही प्रत्येक गावात शाखा, प्रत्येक वार्डात शाखा आणि युवा सेनेची एक चांगली फळी तयार करू, जेणेकरून शिवसेनेला पाठबळ देता येईल युवकांचं आणि युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कुठलेही प्रश्न असो